वाढत्या नागरिकीकरणामुळे पनवेलची पाण्याची गरज सातत्याने वाढते आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दूरदृष्टीने सक्षम पाणी पुरवठा यंत्रणेसाठी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार 50 कोटी 50 लाख रुपयांचा आराखडा तयार केला होता. या आराखड्याला शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव अमृत योजनेअंतर्गत स्वीकारला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे पनवेलचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीचे देहरंग धरण आहे. या धरणाची क्षमता कमी असल्याने पालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MIDC आणि सिडकोकडून पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी दरमहा 50 लाख रुपये खर्च होतो. मात्र पाणी बिलापोटी फक्त 40 लाख रुपये जमा होतात. त्यामुळे दरमहा 10 लाखापेक्षा जास्त तोटा पालिकेला सहन करावा लागतोय. त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या अमृत योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार 43 नगरपालिकांनी त्यांच्याकडील प्राधान्य क्रमानुसार आपला आराखडा नगरविकास विभागाला सादर केला होता. त्यास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्यातूनच पाणी पुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेमुळे पनवेल शहराचा पाणी प्रश्न निकाली निघेल. त्यादृष्टीने आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला होता. धरणाची उंची वाढवण्याकरिता 70 कोटी खर्च अपेक्षित असून 50 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. लवकरच निधी प्राप्त होईल त्याप्रमाणे कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पनवेल महापालिकेचे उपायुक्त मंगेश शितळे यांनी दिली आहे.